श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या दिनांक 4 सप्टेंबर आणि उद्या आहे श्रावण महिन्यातला 3रा सोमवार. शिव मोठा आहे मोग आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला ह्या 5 दिवसांचा प्रभावी उपाय करायचा आहे. कारण उद्या आहे श्रावणातला सोमवार आणि त्याचबरोबर पंचमी तिथी आहे आणि पंचमी तिथीला जर आपण ह्या 5 दिवसांचा प्रभावी उपाय केला तर त्याच्यामुळे जी आपली सगळ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आणि जे आहे आपल्याला अखंड सौभाग्याचं वरदान साक्षात माता पार्वतीकडनं मिळतं. आणि हा जो आपल्याला उपाय करायचा आहे तो प्रदोष कालामध्ये करायचा आहे. कारण प्रदोष काल जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि त्याच वेळेत जर आपण हा 5 दिवसांचा प्रभावी उपाय केला तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तर चला आपण पाहूया आपल्याला त्या दिवे कुठे अर्पण करायचे, ते दिवे कसे बनवायचे आणि त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन पण प्रेस करा. श्रावण मास महादेवांना अतिशय प्रिय असतो आणि ह्या श्रावण मासामध्ये स्वयं महादेव जे भूतलावर असतात आपल्या भक्तांना शुभाशीर्वाद देण्याकरता. त्याच्यामुळे श्रावणामध्ये प्रत्येक दिवस खूपच महत्त्वाचा असतो आणि श्रावणातला सोमवार म्हटलं तर महादेवांचा अतिशय प्रिय असा हा दिवस. आणि हा दिवस जो आहे महादेवांना समर्पित आणि ह्या दिवशी जर आपण विधिविधानपूर्वक महादेवांची पूजा केली तर आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता होणार नाही आहे. त्याच्याचमुळे उद्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष कालामध्ये आपल्याला ह्या 5 दिवसांचा उपाय करायचा आहे. पुन्हा सांगते, प्रदोष काल म्हणजे दिवा आपला सूर्य मावळतो त्याच्या 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतर म्हणजे तुम्हाला 8 वाजेच्या अगोदरपर्यंत हा प्रभावी उपाय करायचा. ह्याच्याकरता आपल्याला 5 दिवे लागणार. तुम्ही मातीच्या पणत्या घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून दिवे बनवू शकतात. कणकेचे दिवे जर तुम्ही बनवणार असतील तर त्याच्यात मीठ किंवा हळद काही नाही टाकायचं, फक्त पीठ घट्ट मळायचं आहे आणि त्याचे तुम्हाला 5 दिवे बनवून घ्यायचे आहे. असे 5 दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे. त्याच्यामध्ये लांब वात लावायची. लांब वात म्हणजे तुम्हाला 2 वातीची 1 वात करून तशी ती लांब वात लावायची आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला गाईचंच तूप टाकायचं आहे. पंचमी तिथीला आपण जो उपाय करणार त्याच्याकरता तुम्हाला ते जे दिवे आहेत त्याच्यामध्ये गाईचंच तूप टाकायचं. आणि सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला हे सगळे दिवे घेऊन जाऊन आपल्याला देवघरामध्ये बसायचे आणि पहिला दिवा जो आहे आपल्या देवाऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवांसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा पहिला दिवा. कारण आपण त्या देवाऱ्यामध्ये आपल्या सगळ्या देवांना आपले कुलदेवता आहेत कुलदेवी आहे सगळ्यांची पूजा आराधना करतो. सो त्याच्यामुळे पहिला दिवा जो आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे जिथे आपण पाण्याचा साठा करतो. म्हणजे तुमच्या इकडे जिथे तुम्ही पाणी भरून ठेवतात किचनमध्ये तिथे तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण असं म्हटलं जातं त्या ठिकाणी आपल्या पितरांचा वास असतो आणि किचन जे असतं आपलं स्वयंपाकघर असतं तिथे माता अन्नपूर्णेचा सुद्धा वास असतो. त्याच्याचमुळे आपल्याला हा दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रज्वलित करायचा. तिसरा दिवा आणि मुख्य दिवा म्हणजे तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जेव्हा बाहेर ना आतमध्ये येतात त्या टायमाला तुमच्या उजव्या साईडला तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायची आहे. मुख्य दरवाज्याच्या बाहेर जो आपण दिवा प्रज्वलित करतो त्याच्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आमंत्रित होते. माता महालक्ष्मी फार प्रसन्न होते जेव्हा आपण बाहेर मुख्य दरवाज्यावर दिवा लावतो तेव्हा. चौथा दिवा जो आहे तो आपल्याला बेलपत्राच्या झाडाखाली लावायचा आहे. कारण बेलपत्राच्या झाडाखाली साक्षात महालक्ष्मीचा म्हणजे माता महालक्ष्मीचा जो आहे वास असतो आणि त्याच्याचमुळे आपल्याला हा चौथा दिवा जो आहे बेलाच्या झाडाखाली लावायचा. आणि पाचवा आणि शेवटचा दिवा आपल्याला शिव मंदिरात जायचं आणि शिव मंदिरामध्ये शिवलिंगाच्या जवळ शिवलिंगाच्या इथे जवळतीच्या साईडला कुठे नाही लावायचं, शिवलिंगाच्या जवळ खाली जी भिंत असते तिथे तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा. आणि तो प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा महादेवांना सांगायची आहे की तुम्ही हा जो उपाय केला आहे तो कोणत्या इच्छे स्वरूपात केलेला आहे, तुमची काय मनातली इच्छा आहे, कोणत्या अडचणी आहे, जे पण आहे त्याकरता तुम्ही हा उपाय केलेला ते महादेवांना सांगायचं आहे. आणि हा उपाय केल्यामुळे जे आहे महादेवांबरोबर आपल्याला माता पार्वतीचे सुद्धा अशुभ आशीर्वाद मिळतात. त्याच्यामुळे आपल्या मनोकामनाबरोबर आपल्याला अखंड सौभाग्याचं वरदान सुद्धा माता पार्वतीकडनं मिळतं. त्याच्याचमुळे प्रत्येकाने हा प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी
प्रदोष कलामध्ये करायचाच करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.